नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय सेल्फ निहाल सर आज आपला सेकंड लेक्चर आहे रिसर्च ऍप्टिट्यूड या युनिट वरचा आजच्या मध्ये आपण मेथड्स ऑफ रिसर्च हे शिकणार आहोत रिसर्च चे काय काय मेथड्स आहेत त्या मध्ये आणखीन काही टाइप्स आहेत त्या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी महत्वपूर्ण सूचना महाराष्ट्र सेट दोन हजार बावीस पेपर वनसाठी आम्ही फुलकोर्स प्रोव्हाइड करत आहोत त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत व्हिडिओ लेक्चर्स आणि तुमच्या सरावासाठी सी क्यूज आणि पीवाय क्यूज च पीडीएफ देखील तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे या कोर्सची फीस आहे टू थाउजंड रुपीज जॉईन करण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल चे ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती डायरेक्टली क्लिक करून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्यावरून तुम्ही हा कोर्स सुद्धा जॉईन करू शकता त्याचप्रमाणे पेपर टू कॉमर्स मॅनेजमेंट आणि इकॉनॉमिक्स साठी सुद्धा आम्ही फुल कोर्स प्रोवाइड करत आहोत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॉकटेस्ट मिळणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत व्हिडिओ लेक्चर्स आणि तुमच्या सरावासाठी एम सी क्यूज आणि पीवायक्यूज च पीडीएफ ठीक आहे <laughs> पेपर टू साठीची फीस आहे फाय थाउजंड रुपीज फाय थाउजंड रुपीज मध्ये तुम्हाला ह्या पूर्ण गोष्टी मिळणार आहेत मॉक टेस्ट अभ्यास पूर्ण अभ्यासक्रमा नोट्स व्हिडिओ पीडीएफ ठीक आहे जॉईन करण्यासाठी प्रोसेस सेम आहे जसे मी पेपर वन साठी सांगितली या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा ग्लोबल से ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता ऑलराईट सो आजच्या मध्ये आपण ऑब्झेक्टिव म्हणजे रिसर्च काय मेथड्स आहेत बघा वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स असे आपण याला नंबर देऊया ठीक आहे प्रत्येक मध्ये त्याचे आणखी वेगवेगळे टाईप्स आहेत ते आपण शिकणार आहोत वन बाय वन आजच्या लेक्चर मध्ये आपण सुरुवातीचे दोन टाईप शिकणार आहोत ठीक आहे त्यानंतर आपण तीन चार पाच सहा हे सर्व वरती दुसरा लेक्चर घेणार आहोत ठीक आहे तर आपण वन बाय वन डिटेलमध्ये शिकणार आहोत त्यामुळे आपला व्हिडिओ जो आहे तो पार्ट वन पार्ट टू किंवा पार्ट थ्री पर्यंत सुद्धा जाऊ शकतो मेथड्स मध्ये सो so, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्क्रिप्शिव्ह मेथड डिस्क्रिप्टिव्ह मेथड काय असते कोरिलेशनल मेथड uh, काय असते रिसर्च ची एक्सप्लेनेटरी रिसर्च काय असतं एक्सप्लोरेटरी काय असतं त्यानंतर एक्सपेरिमेंटल काय असतं हे सर्व गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत ठीक आहे तर सुरुवात करूया आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे काय सर्वात आधी डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे काय ते पाहूया आपण वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जो आहे हा शब्द स्वस्पष्टीकरणात्मक आहे आणि संशोधन जे परिस्थिती घटना आणि संस्था याचे वर्णन करते ते वर्णनात्मक संशोधन आहे ठीक आहे असं संशोधन जे की परिस्थिती है ना घटना आणि संस्था यांचे वर्णन जर करत असेल तर त्याला वर्णनात्मक संशोधन असं म्हटलं जातं द रिसर्च विच डिस्क्राईब अ सिच्युएशन अँड इव्हेंट अँड इन्स्टिट्यूशन इज वॉट इट इज युअर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च ठीक आहे वर्णनात्मक संशोधन ही एक परिणात्मक संशोधन पद्धत आहे right. सोप्या शब्दात वर्णनात्मक संशोधन म्हणजे घटनेचे वर्णन करणे निरीक्षण करणे आणि त्यातून काय करणे निष्कर्ष काढणे काय म्हटलं या ठिकाणी वर्णनात्मक संशोधन जे आहे हे परिणामात्मक आहे परिमाणात्मक सॉरी म्हणजे काय आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड आहे ठीक आहे यामध्ये काय होतं की सोप्या शब्दात जर बोलायला गेलं डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इज व्हॉट ऑल अबाउट डिस्क्राईबिंग द फेनॉमिना ऑब्झर्विंग अँड ड्रॉइंग कन्क्लुजन फ्रॉम इट त्यानंतर फॉर एक्झाम्पल मध्ये सांगितलं की वर्णनात्मक अभ्यासांचा उपयोग प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी केला जाऊ शकतो कि मुख्य प्रारंभिक शिक्षकांची किती टक्के पदवी किंवा उच्च पदवी आहे त्यानंतर पाच वर्षाची मुले जेव्हा बालवाडीत प्रथम प्रवेश करतात तेव्हा त्यांची सरासरी वाचन क्षमता किती असते बालपणीच्या कार्यक्रमामध्ये कोणत्या प्रकारचे गणित क्रियाकलाप वापरले जातात हे म्हणजे यांचं उत्तर जे आपलं मिळतं आपल्याला मिळतं ते कसं असतं ते क्वांटिटेटिव्ह असतं राईट right? त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जे आहे ते काय आहे क्वांटिटेटिव्ह मेथड ऑफ रिसर्च आहे ठीक आहे लेट डिस्कस द व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च जे वर्णनात्मक संशोधन आहे त्याचे आणखीन काही प्रकार आहेत फॉर एक्झाम्पल त्यामध्ये सर्वेक्षण संशोधन आहे सर्वे रिसर्च आहे सहसंबंधात्मक अभ्यास आहे म्हणजे को रिलेशनल स्टडीज आहे कारणात्मक तुलनात्मक अभ्यास कॅज्युअल कम्पॅरेटिव्ह स्टडी आहे त्यानंतर हे सर्व काय आहेत वर्णनात्मक संशोधनाचे मुख्य प्रकार आहेत भूतपूर्व त्यानंतर ऐतिहासिक अन्वेषणात्मक विश्लेषणात्मक हे संशोधन जे आहेत हे सर्व डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च चे आहेत किंवा त्याचे इतर प्रकार आहेत असं आपण बोलू शकतो ठीक आहे तर वन बाय वन बघूया आपण फर्स्ट वन वॉज व्हॉट सर्वे रिसर्च सर्वेक्षण बऱ्याचदा काय होत वर्णनात्मक संशोधन हे सर्वेक्षण संशोधनाशी समतुल्य असते वर्णनात्मक संशोधनांतर्गत संशोधनाची एक श्रेणी म्हणून सर्वेक्षणाचा विचार करणे हे चांगले आहे विद्यमान परिस्थिती घटनांचे अस्सल वर्णन तयार करण्यासाठी सर्वेक्षण केले जातात जे परिस्थितीचे विश्लेषण विश्लेषण करण्यास मदत करत असतात त्यामध्ये संशोधना समस्यांचे निदान करतात परिस्थिती सुधारण्यासाठी अधिक महत्व माहितीपूर्ण निर्णय आणि बुद्धिमान योजना करतात कशामध्ये सर्वे मध्ये म्हणजे थोडक्यात जी एक्झिस्टिंग सिच्युएशन असते है ना त्याचं डिस्क्रिप्शन किंवा ऑथेंटिक डिस्क्रिप्शन जे शोधलं जातं किंवा त्याची जा स्टडी केली जाते किंवा असं सर्वे केला जातो त्याला म्हटलं जातं सर्वे रिसर्च ठीक आहे अ त्यामध्ये आणखीन काही गोष्टी असतात की फॉर एक्झाम्पल सिच्युएशनला अनलाइज करणं करना, डायग्नोज करणं आणि त्यावरून निष्कर्ष काढणं या प्रकारचे जे रिसर्च असते किंवा प्रोसेस असते त्याला सर्वे रिसर्च असं म्हटलं जातं पुढे आहे को रिलेशनल परस्पर संबंध नावावरून सूचित होते की सहसंबंधात्मक अभ्यासाचा उद्देश दोन चल किंवा वैशिष्ट्ये यांच्यात काही संबंध किंवा परस्पर अवलंब आहे की नाही हे शोधणे आहे आणि अशा संबंधाची डिग्री निश्चित करणे हा आहे ठीक आहे दोन गोष्टीमध्ये किंवा दोन उद्देशामध्ये किंवा चल मध्ये काय सहसंबंध आहे याचा अभ्यास करणे म्हणजे कोरिलेशनल स्टडी झाला सहसंबंधात्मक शोधण्याचे मूल्य म्हणजे काय आहे घटनामधील संबंध शोधणे आणि काही परिस्थितीमध्ये त्यांच्या घटना नियंत्रित करणे दोन गोष्टींमधला सहसंबंध शोधून काढण्याचा जो है है। आहे है। है? है। अभ्यास आहे किंवा रिसर्च आहे त्याला कोरिलेशनल स्टडीज किंवा कोरिजनल रिसर्च असं सुद्धा म्हटलं जातं पुढे आहे ऐतिहासिक संशोधन किंवा हिस्टोरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन हे गुणात्मक तंत्र आहे म्हणजे काय आहे क्वालिटेटिव्ह टेक्निक आहे ऐतिहासिक संशोधन भूतकाळातील घटनांच्या अर्थाचा अभ्यास करून वस्तुस्थितीचा अर्थ लावण्यासाठी आणि घटनांचे कारण स्पष्ट करण्याच्या प्रयत्नात आणि वर्तमान घटनांमध्ये त्यांचा प्रभाव स्पष्ट करण्यासाठी ऐतिहासिक संशोधन किंवा हिस्टोरिकल रिसर्चचा यूज केला जातो ऑलराईट right? म्हणजे काय सांगितलं यामध्ये ऐतिहासिक संशोधन एक पहिल्यांदा क्वालिटेटिव्ह टेक्निक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर रिसर्च रिसर्चची जी स्टडी आहे त्यामध्ये पास्ट इव्हेंट्सला स्टडी केलं जातं आणि त्यामध्ये जे वर्तमान काळामध्ये ना? जे काही घटनांचा वर्तमान वर्तमानमध्ये प्रभाव पडत आहे हिस्टोरिक हिस्टोरिकल इव्हेंटचा ते यामध्ये स्पष्ट केला जातात ठीक आहे त्यानंतर आहे ॲनालिटिकल त्याला विश्लेषणात्मक संशोधन असं सुद्धा म्हटलं जात विश्लेषणात्मक संशोधन हे एक विशिष्ट प्रकारचे संशोधन आहे असं का म्हटलं या ठिकाणी ज्यामध्ये गंभीर विचार कौशल्य आणि आयोजित केलेल्या संशोधनाशी संबंधित तथ्ये आणि माहितीच मूल्यांकन यांचा समावेश आहे विद्यार्थी त्यानंतर डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञांसह विविध लोक अभ्यास दरम्यान विश्लेषणात्मक संशोधनाचा वापर सर्वात संबंधित माहिती शोधण्यासाठी करत असतात है ना जे काही प्रोसेस असते म्हणजे अॅनालाइज करतो आपण एका गोष्टीला आणि त्यामधून त्याचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत असतो किंवा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये किंवा एका प्रॉब्लेमला आपण अनालाइज करतो आणि त्या च सो सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करत असतो या सर्व प्रोसेसला किंवा या रिसर्चच्या प्रोसेसला पण अनालिटिकल रिसर्च असं म्हणतो ठीक आहे सोपा आहे यामध्ये काही अवघड नाहीये आता आहे एक्सप्लेनेटरी रिसर्च स्पष्टीकरणात्मक संशोधन ही एक संशोधन पद्धत आहे जी की मर्यादित माहिती उपलब्ध असताना काहीतरी का घडते हे असे शोधते है ना म्हणजे काय की एक्सप्लेनेटरी रिसर्चचा अर्थ यामध्ये काय आहे की वाय समथिंग अकर्स लिमिटेड इन्फॉर्मेशन इज अवेलेबल एखादी इन्फॉर्मेशन तुम्हाला अवेलेबल आहे म्हणजे अस्तित्वात इन्फॉर्मेशन जी ऑलरेडी आहे ती तुमच्यासाठी अवेलेबल आहे है, लिमिटेड है ना ती त्या लिमिटेड इन्फॉर्मेशन वरून काही गोष्टी आपल्याला कळत असतात की त्या गोष्टी असे का होत आहेत किंवा ह्या गोष्टी का घडत आहेत याच हा प्रश्न जेव्हा येतो दॅट इज युअर एक्सप्लेनेटरी रिसर्च ना मग त्या प्रश्नाचं उत्तर आपण जेव्हा शोधतो त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जे आपण संशोधन करतो त्याला एक्सप्लेनेटरी रिसर्च असं म्हटलं जात इट कॅन हेल्प यू इनक्रीज युअर अंडरस्टँडिंग ऑफ गिव्हन टॉपिक यामध्ये तुम्हाला हेल्प होते की तुम्हाला एका पर्टिक्युलर म्हणजे तुम्हाला जो विषय दिलेला आहे रिसर्चचा त्याच्यामध्ये तुम्हाला जास्ती ज्ञान प्राप्ती होते समज वाढते तुमची है ना त्यानंतर एखादी विशिष्ट घटना कशी किंवा का घडत आहे हे तपासण्यात आणि भविष्यातील घटनांचा अंदाज लावण्यास यात यामध्ये मदत होते काही गोष्टी का घडत आहेत एखादी पर्टिक्युलर गोष्ट जर इट इज हॅपनिंग तर ते का घडत आहे आणि त्या का घडत आहे याचा संशोधनावरून तुम्हाला मदत होते की तुम्ही चा अंदाज लावू शकता ह ना मध्ये काय घडू शकतं कम्पेअर्ड टू दिस पर्टिक्युलर सिच्युएशन हे तुम्हाला शोधण्यास मदत होत असते एक्सप्लेनेटरी रिसर्चमुळे ठीक आहे पुढे आहे एक्सप्लोरेटरी अगोदर एक्सप्लेनेटरी झालं आता एक्सप्लोरेटरी एक्सप्लोरेटरी रिसर्च ही एक पद्धतशीर दृष्टिकोन आहे जी संशोधन प्रश्नांची चौकशी करते संशोधन प्रश्नांची म्हणजे इन्व्हेस्टिगेट व्हॉट क्वेश्चन्स रिसर्च क्वेश्चन्स ज्यांचा पूर्वी सखोल अभ्यास केला गेला नाही एक्सप्लोरेटरी रिसर्च काय करतं एक्सप्लोर करतं ज्या गोष्टी ऑलरेडी आहेत परंतु त्यावरती डीपली रिसर्च कोणीही आतापर्यंत केलेलं नाही त्या गोष्टीवरती रिसर्च करत असते दॅट इज एक्सप्लोरेटरी रिसर्च म्हणजे एक पर्टिक्युलर गोष्ट ऑलरेडी आहे परंतु त्यावरती रिसर्च कोणी केलं नाही तर आपण त्यावरती रिसर्च करूया ना दिस इज युअर एक्सप्लोरेटरी एक्सप्लोरे करणं अन्वेषणात्मक संशोधन हे बहुधा गुणात्मक स्वरूपाचे असते एक्सप्लोरेटरी रिसर्च जे आहे ते काय असतं क्वालिटेटिव्ह नेचरमध्ये असतं तथापि शोधनात्मक सॉरी शोधात्मक रीतीने मोठ्या नमुन्यासह केलेला अभ्यास परिणात्मक देखील असू शकतो म्हणजे काय म्हटलंय की लार्ज सॅम्पल जे कंडक्ट केलेले आहेत इन अॅन एक्सप्लोरेटरी मॅनर कॅन बी क्वांटिटेटिव्ह ठीक आहे आता ही एक्सप्लोरेटरी रिसर्च जी आहे ती तर qualitative आहे परंतु जो सॅम्पल कंडक्ट केलेला आहे जो सॅम्पल किंवा सोर्सेस तुम्ही कलेक्ट केलेले आहेत ते क्वांटिटेटिव्ह असू शकतात असे या ठिकाणी सांगितलेलं आहे कशामध्ये एक्सप्लोरेटरी रिसर्च मध्ये त्यानंतर आहे एक्सपेरिमेंटल प्रायोगिक एक्सपेरिमेंट करणे रिसर्च मध्ये दॅट इज एक्सप्लेनेटरी uh, सॉरी एक्सपेरिमेंटल प्रायोगिक संशोधन कार्यकारण संबंध प्रस्थापित करण्यासाठी डिझाईन केले आहे हे दोन किंवा अधिक चलामधील संबंधाशी संबंधित प्रश्नापासून सुरू होते आलं लक्षात सर्वांच्या इट बिगिन्स विथ द क्वेश्चन कन्सर्निंग द रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स हे लक्षात ठेवा जर टू ऑर मोर व्हेरिएबल्स जे ज्या ठिकाणी असतं त्याचं त्याबद्दलची काही गोष्टी आपण रिसर्च करतोय किंवा त्याबद्दलच्या प्रश्नांचं आपण सोल्युशन शोधत आहे तर ते झालं तुमचं एक्सपेरिमेंटल रिसर्च असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो हाला सुद्धा आहे सायमल्टेनियसली हा है। है त्याचबरोबर काय होतंय की संशोधक अपेक्षित नाते संबंधाचे स्वरूप सांगण्यासाठी एक किंवा अधिक ग्रहितक् विकसित करतो काय म्हटलं या ठिकाणी की रिसर्चर काय करतो की कि एक किंवा त्यापेक्षा अधिक हायपोथेसिस डेव्हलप करतो कशासाठी जे नेचर आहे किंवा जे एक्सपेक्टेड रिलेशनशिप आहे ते दर्शवण्यासाठी ठीक आहे प्रयोग म्हणजे नियोजित आणि नंतर संशोधक पुरावा मिळवण्याचा प्रयत्न आहे है।, है ना प्रयोग म्हणजे जे एक्सपेरिमेंटल आहे किंवा एक्सपेरिमेंट जे आहे ते काय आहे नियोजित आणि नंतर संशोधक पुरावा मिळवण्यासाठी केलेला गेलेला प्रयत्न आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च नेक्स्ट वन इज फंडामेंटल रिसर्च जे सुरुवातीला टेबल होता त्यामध्ये सेकंड मेथड जी होती त्यामध्ये फंडामेंटल रिसर्च आणि आपला रिसर्च असे दोन आहेत तर फर्स्ट वन इज फंडामेंटल रिसर्च हे जी फंडामेंटल रिसर्च आहे अ हे मूलभूत संशोधनाचा मुख्य उद्देश आहे काय तर ज्ञानाचा सा विद्यमान साठ्यात भर घालणे आणि त्यामुळे बौद्धिकदृष्ट्या आव्हानात्मक हे असू शकते म्हणजे फंडामेंटल रिसर्च जे आहे हे काय करतं तुमचे जे एक्झिस्टिंग नॉलेज आहे तुमचं जे आधीचं नॉलेज आहे त्या नॉलेजमध्ये त्या नॉलेजच्या साठामध्ये आणखीन भर घालतं ठीक आहे त्यानंतर संशोध सध्याच्या संशोधन पद्धतीच्या शरीरात भर घालण्यासाठी शुद्ध संशोधन म्हणजे फंडामेंटल रिसर्च निर्माण होणारे ज्ञान यामध्ये जा शोधले जाते म्हणजे जे नॉलेज प्रोड्युस केलं आहे थ्रू प्युअर प्युअर रिसर्च इज सॉट इन ऑर्डर टू ॲड द एक्झिस्टिंग बॉडी ऑफ रिसर्च मेथड त्यानंतर सध्या किंवा भविष्यातही कोणताही व्यवहारिक उपयोग होण्याची शक्यता नाही असं या ठिकाणी सांगितलंय म्हणजे इट इज नॉट लाईकली टू हॅव एनी प्रॅक्टिकल अप्लिकेशन ऍट द प्रेझेंट टाइम ऑर इव्हन इन द फ्युचर असं फंडामेंटल रिसर्च बद्दल सांगितलेलं आहे अप्लाईड रिसर्च जे आहे ते काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असतील प्रॅक्टिकल क्वेश्चन्स असतील जे की सोसायटीमध्ये काही जण फेस करत असतील तर त्याच्या साठी हे अप्लाइड रिसर्च जे आहे ते कंडक्ट केले जाते ठीक आहे त्यानंतर साठी काही पॉलिसी फॉर्म्युलेशनचा एक मुद्दा असेल किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असेल किंवा एखादा फिनॉमिना म्हणजे एखादी घट घटना समजून घेण्यासाठी सुद्धा अप्लाइड रिसर्चचा जो अप्लाइड रिसर्च जे आहे ते कंडक्ट केल्या जातात ठीक आहे रिसर्च मध्ये बहुतांश वेळा काय होतं की बघा यामध्ये काय सांगितलं की हे नेहमी मूलभूत संशोधनानुसार केले जाते आणि ते शैक्षणिक किंवा औद्योगिक संस्थाद्वारे केले जाऊ शकते मूलभूत संशोधनाद्वारे केले जाऊ शकते म्हणजे जे फंडामेंटल जे होतं आपलं ना किंवा बेसिक रिसर्च जे आहे आपलं त्यानुसार केलं जातं ना आणि यामध्ये काय होतं यामध्ये एक एक्झाम्पल दिलंय की एक अकॅडमिक इन्स्टिट्यूशन आहे समजा किंवा एक युनिव्हर्सिटी आहे ते काय करते ते अप्लाइड रिसर्चचा एक प्रोग्राम तयार करत असते किंवा इम्प्लिमेंट करत असते परंतु त्याला फंड कोण करत तर एक इंडस्ट्रियल पार्टनर करत असतो जो की त्या प्रोग्राम मध्ये किंवा त्या इनिशिएटिव्ह मध्ये जे की युनिव्हर्सिटीने घेतले त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असतो ना तर हे कशामध्ये आढळतं अप्लाइड मध्ये ठीक आहे ओके okay, सो so वी हॅव डन विथ टुडेज लेक्चर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो तर फर्स्ट दोन जे मेथड होते त्यामध्ये सिक्स टाईप्स होते त्यानंतर सेकंडमध्ये दोन टाईप्स होते फंडामेंटल आणि अप्लाइड है ना बाकीचे जे मेथड्स आहे पण आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत वन बाय वन तर नेक्स्ट लेक्चर जो आहे तो आपला उद्या असेल नऊ वाजता शार्प है ना नऊ वाजता संध्याकाळी तर सर्वांनी अटेंड करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन मराठीवरती ठीक आहे सर्वांनी अटेंड करायचं आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ते हेल्पफुल असेल ऑलराईट So thank you for today's lecture. Good night, everyone. Bye bye. Take care.